हरिओ आमद, माझं नाव प्रमिला सुभाष पाटील, विरारला आम्ही राहतो आणि मांजरोद गाव आहे आमचं. तिथं आमचं माझ्या पुतण्याकडे केंद्र आहे, त्याच्यात बापूचे आणि नंदाई सुचे दादा यांचे फोटो होते. तर मी त्यांच्या घरी जायची, तेव्हापासून मी 2009 पासून बापूंना मानायला लागली. तर माझं ना गावाला घर नव्हतं, तर बापू माझे 2 मुलं आहेत, 2 मुलांचे लग्न होत नव्हते. तर मी काय बोलली की मला कुठल्याही जातीची मुलगी भेटेल तरी चालेल, पण बापू मला फक्त चांगली सून पाहिजे, तर असं मी सांगितलं. तर मग मी बापूंच्या 7-8 वह्या लिहिल्या, एक अंजली मातेची वही लिहिली, त्याच्यानंतर माझ्या मुलाचं लग्न जमलं आणि बापूंनी मला खूप माझ्यावर कृपा केली आणि जातीची मला सून भेटली आणि चांगल्या प्रकारे भेटलेली आहे ती पण. तर ते माझे म्हणजे माझी मनाची इच्छा मला बापूंनी खूप पूर्ण केली. तर बापू मी हे सर्वात श्रेष्ठ म्हटलं म्हणजे जगात बापूशिवाय दुसरं कोण नाही, सर्वात मोठे बापू आहेत आणि मरेपर्यंत मी बापूंची सेवा करणार. माझ्या 2 सुना मला जातीच्या भेटल्या, मी परजातीच्या शोधत होती तरी मला भेटत नव्हत्या. नंतर माझे सुनी गरोदर राहिली, मला माहिती पडलं माझ्या सुनीला दिवस आहेत. तर मी काय बोलली बापूंना, बापू तुमच्याजवळ सर्वजण मुलं मागतात पण मला नाद दे जा, पण शिजर नका होऊ दे जा. मी 9 महिन्यापर्यंत बापूला आणि चंडिकाईला सांगत गेली. नंतर 9व्या दिवशी नगरपालिकेवाले आमचा फुलपाड्यात धंदा लागतो कांडे बटाट्याचा, तर तिथं नगरपालिका उचलेला यायचे. मग मी काही गावाला जाऊ शकली नाही सुनेजवळ. मग मी बोलली बापू माझ्या सुनेला दुखत आहे, दवाखान्यात आहे, तिचं नॉर्मल डिलिव्हरी होऊ दे जा. तर ती दवाखान्यात गेली. मी नगरपालिकेमध्ये विरार स्टेशनला 9:30 ते 3 वाजेपर्यंत नगरपालिकेमध्ये होती. तर तिथं मग फोन आला की बुवा 3 वाजले तुमची सून डिलिव्हरी होत नाही, तिला सिजर करावं लागेल. सिजरची तयारी सर्व झाली, डॉक्टरला फोन केला, डॉक्टर दरवाजातनं बाहेर निघतात. तेवढ्यात मला सांगितलं असं असं टाईम आलेला आहे, आता असं असं करायचं आहे. मग मी काय बोलली बापू मी 9 महिन्यापर्यंत तुमच्यावर विश्वास ठेवला, आज हा दिवस कोणता आणला तुम्ही सिजरचा, मी कसं विश्वास करू तुमच्यावर, असं व्हायला नको. बापूंनी माझा तो शब्द ऐकला आणि तेवढ्यात शिरपूर आमचा शिरपूर तालुका आहे खान्देशमध्ये, त्याच्यात 5 ते 10 मिनटं त्या दिवशी पाऊस पडला, अचानक पाऊस आला. पाऊस आल्यावरती डॉक्टर घरात थांबले आणि 3:35 नॉर्मल डिलिव्हरी माझी सून झाली. हे बापूंनी माझ्यावर खूप मोठी मेहरबानी केली आणि कृपा केली. मला मांजरोद गावामध्ये घर नव्हतं राहायला, बापू मला घर नाही, माझे मुलं सुनं मी कुणाच्या घरी घेऊन जाऊ. तर माझं एकदम चांगलं 30 एरिया मी पक्का बांधलेला आहे मांजरोद गावाला, आणि इथं विरारला पण माझं घर आहे. सर्व काही आता बापूच्या कृपेने माझं चांगलं झालेलं आहे आणि याच्या पुढं हरिओममध्ये बापू माझे चांगलं करावं हीच माझी इच्छा आहे. आणि सर्वांचं चांगलं व्हा, मला माझ्याजवळ कोणी पण सांगतं बाई कोण वैध आहे का, कोण भगत आहे का, मला असं असं विचारायचं आहे, तुम्ही विचारू नका, फक्त बापूंवर विश्वास ठेवा आणि बापूंचं नाव का नाव घ्या तुम्ही रात्रंदिवस. बापू तुमच्या पाठीशी उभे आहे, तुम्ही केंद्रामध्ये जा नका जा, फक्त त्यांना घरात कुठं पण तुम्ही चुलीजवळ का आठवण करत नाही, बापू उभे राहतात. आणि फक्त तुम्हाला जर वेळ असणार तर तुम्ही 8-10 दिवसांनी 15 दिवसांनी 1 वही बापूंच्या नावाची लिहा, दुसरं काहीच करू नका, कुणाच्या दे मंदिरात जाऊ नका, कुठं जाऊ नका, फक्त तुम्ही बापूंना घरात आठवण करा, बापू आपल्या पाठीशी नेहमी उभे राहतात. आज पण माझं सर्व माझं मी बापूंना घरातल्या घरात सांगते, मी केंद्रावर जात नाही कुठंच जात नाही, फक्त एवढं माझं अनुभव आहे. बस हरिओम.